झालेल्या 26-11 हल्ल्यानंतर पुण्यातील जर्मन बेकरीवर 13 फेब्रुवारीला झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक जण बळी ठरले. या बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दहशतवादाचा निषेध करण्यासाठी अनेक संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले. युवा पिढीचं देशप्रेम, संवेदनशील भावना कमी होतात असं म्हटलं जातं. पुण्यातील युवा ग्रुपने बुधवारी 24 फेब्रुवारीला मेणबत्त्या लावून हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली दिली आणि काळ्या रिबिनी बांधून दहशतवादाचा निषेध व्यक्त केला. या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित होते. पुण्यातल्या युवकांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.